गणेश फेस्टिवल गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? तुमच्याही काही आठवणी असतील, कारण गेले 34 वर्ष झाले तुम्ही ह्या प्रोग्रामसोबत जोडलेले आहात, कसं वाटतं? आदरणीय माजी मंत्री खासदार सुरेशभाई कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली पुणे फेस्टिवलची स्थापना 34 वर्षापूर्वी झाली. त्यावेळेस गणेश क्रीडा कला मंचन होतं, त्यावेळेस साहेब मांडव टाकून करायचे आणि पाऊस वगैरे आला तरी त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी फार धावपळ व्हायची, पण साहेब जातीने लक्ष घालून देखना आणि सुरेख कसा हा प्रोग्राम होईल त्याच्याकडे जातीने लक्ष घालायचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची जी कसब आहे, म्हणजे मॅनेजमेंटची जी कसब आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टिकोन आज पाहता की इतकं मोठं गणेश क्रीडा कडामन झालं, ज्यावेळेला साहेबांची नेतृत्वाखाली हे बांधायला घेतलं त्यावेळेस अनेकांनी विरोध केला की बोला अनावश्यक खर्च आहे, अनावश्यक खर्च आहे, आणि आता जे बोलवते तेच ह्याचा वापर करतात. म्हणजे साहेबांची जी दूरदृष्टी आहे त्या दृष्टिकोनातून मी एवढंच सांगेल की ह्या गणपती फेस्टिवल, पुणे फेस्टिवल, गणेश फेस्टिवल हा संपूर्ण जगामध्ये जर फेमस झाला असेल तर पुणे फेस्टिवलच्या माध्यम झाला आहे. इंटरनॅशनल लेवलचे कलाकार साहेब ह्या ठिकाणी आणतात, अनेक बॉलिवूड हॉलिवूडपासून तर अनेक चांगले खेळ मैदानी खेळपासून एक महाराष्ट्राची परंपरा जपणारा हा महोत्सव आहे आणि ह्याचं सर्व श्रेय साहेबांना आहे. आम्ही टीमवर्कने काम करतो. गणपतीच्या फेस्टिवलच्या अगोदरच म्हणजे जो 6 महिने अगोदरच तयारी असते साहेबांची, बराबर सर्व कमिट्या स्थापन करून प्रत्येकाला जबाबदाऱ्या देऊन त्याचा आढावा घेतात ते, आणि त्याच्यामुळं हा फेस्टिवल अत्यंत देखणा आणि चांगला होतो. आणि ह्या फेस्टिवलची पुणे शहर राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये ख्याती आहे आणि ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो.